छावुन गे आहे म्हणून जळगावचा मोद मतदार संघाचा नेता प्रशांत भाऊ टिकर हा लाडका झाला आहे कर अपला घेईल विधानसभे वरधाव विधानसभे वरधाव घेईल विधानसभे वरधाव विधानसभे वरधाव घेईल विधानसभे भागातला उदाहरणातला एक तुम्हाला एक घटना सांगतोय. कोमर पोरकर नावाची मुलगी होती 17 वर्षाची. हृदयाची घटना आहे. मागचे 15 दिवस झाले. म्हातारी आई होती. काही लोक अफवा पसरवतात. काही भाजपचे लोक सांगतात प्रशांत डिकर असा आहे, प्रशांत डिकर तसा आहे, प्रशांत डिकर कसा आहे, प्रशांत डिकर 16 वर्ष झाले शेतकरी. आता 100% मी सांगतो तो व्यस्त जा, कारण की मला तशी चुनक आज आहे. डिकरजी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कसा प्रतिसाद आहे आपल्याला? खरं तर परिवर्तन महाशक्तीच्या महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी प्रचाराला सुद्धा भेटीगाठी या ठिकाणी सुरू झाल्या आणि लगेचच 4 तारखेपासून आम्ही प्रचाराला मैदानामध्ये उतरणार आहे. या ठिकाणी शेतकरी मजूर असेल, कष्टकरी असेल, महिला असतील, आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि या प्रचारात एवढा जोमानं आणि ताकदीनं उतरून निश्चितपणानं आम्ही हे मैदान जिंकून येणार आहे. या पद्धतीचं आमचं नियोजन या ठिकाणी झालं. त्यावेळी परिवर्तन होणार आहे काय वाटतं? 100% परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन करण्यासाठीच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी मजुरांनी लोकवर्गणीतून त्या ठिकाणी मला या ठिकाणी उभं केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याचा प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. महायुती एका बाजूनं शेतकऱ्याचं बोंबलते पण देत काहीच नाही, अक्षरशः भाव त्या ठिकाणी पाडलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूनं याच मतदारसंघातले नेते असतील, महाविकास आघाडीचे नेते, त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही. आणि म्हणूनच आम्ही आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, आमदार बच्चू कडू साहेब असतील, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या समोर एक हा पर्याय ठेवलेला आहे आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून निश्चितपणानं या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये लोक हा चांगला पर्याय या ठिकाणी निवडतील अशी मताची मला खात्री आहे. एकीकडे गणधारे पक्ष आहे आणि आपली जी चळवळीची आघाडी आहे, कितपत या चळवळीला या मतदारसंघात यश येणार? मुळामध्ये हा जो मतदारसंघ आहे हा स्वर्गीय भाई के आर पाटील पाटलांचा मतदारसंघ आहे. एके काळामध्ये भाई के आर पाटील या मतदारसंघामध्ये आमदार होते, 15 वर्ष या ठिकाणी आमदार होते. मुळामध्ये शेतकऱ्यांची चळवळ हे प्रत्येक माणसाच्या जनसामान्य माणसाच्या रक्तामध्ये रुजलेली आहे आणि म्हणूनच या चळवळीचं हा मतदारसंघ आहे. हे जे आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून शेतकरी मजुराची चळवळ करतो, या चळवळीच्या पाठीमागे लोक खंबीरपणे उभं राहतात, कारण की वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्याचं त्या कामाची पावती या निवडणुकीत मला सर्व या ठिकाणी जनता देणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जे फोडाफाडीचे राजकारण झाले, कोणी म्हणतंय आम्ही निष्ठावान आहे, कोणी म्हणतंय ते गद्दार आहे, जे गद्दार होते तेच आता निष्ठावान दिसत आहे तिकिटासाठी, याचा काही फायदा होणार आहे आपल्याला? होय, कारण की गद्दाराचं आहे ते सर्व जग जाहीर आहे. सर्व मागच्या महाराष्ट्राने काय काय झालं, काय काय घडलं सर्व पाहिलेलं आहे. फोडाफाडीचं राजकारण ते करतात, कारण की त्यांच्याकडे कोणता जनतेच्या समोर घेऊन जायला कोणता मुद्दाच त्या ठिकाणी नसतो. आता आम्ही ज्या आम्ही शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न सोडवले, त्या सर्व प्रश्न घेऊन त्या प्रश्नाला हात घालून पुढच्या सुद्धा आम्ही शेतकऱ्यासाठी काय करतो हे प्रत्येक आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते लोकांना आमचे आमच्यावर विश्वास आहे की नाही, खरोखर प्रशांत डिकर हे उमेदवार चांगले आहेत, त्याच हिशोबाने लोक मला निवडून देतील अशी मताची मला सुद्धा खात्री आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार हे दोघेही कित्येक वर्षापासून निवडणूक रिंगणात उभे राहतात, याचा काही फायदा होणार आहे? जळगाव जामोद मतदारसंघातल्या जनतेनं यांना सर्व ओळखलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्या वडिलांनी सुद्धा 15 वर्ष या ठिकाणी आमदारकी भोगलेली आहे त्यांच्या त्या कन्यात. दुसऱ्या बाजूनं महायुतीचे उमेदवार संजय कुट्यात, त्यांनी सुद्धा 20 वर्ष झाले त्या या ठिकाणी त्यांनी आमदारकी भोगलेली आहे. दोघांचं लोकांनी पाहिलेलं आहे.
आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते किती वेळा मतदार विधानसभेच्या सभागृहात बोलले त्यावर सर्व लोकांनी सर्व त्यांना जाणून म्हणजे जवळून त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे आमदार कुठे आहेत त्यांच्याजवळ सध्याच्या परिस्थितीत जर सांगितलं तर हे काही लपून ठेवायची गोष्ट नाही. ठेकेदाराशिवाय दुसरं काही शिल्लक नाही. प्रचारात ठेकेदार दिसतात आणि दुसऱ्या बाजूनं मला तर हे दुर्दैव वाटते. धनदानग्या त्या श्रीमंत आहेत काही हरकत नाही, परंतु पैशाच्या जोरावर केवळ जमादा सांगणे, लोक भाड्यानं आणणे असे त्या ठिकाणी कार्यक्रम दाखवणे की आमच्या मागे किती लोक आहेत, मुळामध्ये त्यांच्या पाठीमागे लोक शिल्लक राहिले नाहीत. मतदारसंघातले जनता सामान्य माणूस हा प्रशांत डिकर फाटका माणूस जरी असेल पण माझ्यासोबत आहेत. हे सर्व वेळोवेळी आता येणाऱ्या प्रचारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसूनच येईल.